लंडन ब्रिज डाऊन जवळजवळ बिलियन्स ऑफ पाऊंड खर्च होणार आहे तेव्हा ऑपरेशन युनिकॉन आधी नक्की दाखव राणीच्या देशातून नमस्कार मी श्वेता परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन युके या आपल्या युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते आपण या चॅनलवरती युके बद्दल मराठीमधून माहिती घेत असतो आजपर्यंत कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ बनवलेत हे डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटन दोन्हीकडे मिळेल तर मंडळी आज मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच राणीच्या देशातून नमस्कार असं यासाठी म्हटले कारण जसं तुम्हाला माहिती आहे है की आठ सप्टेंबरला युकेमधल्या संध्याकाळी सहा वाजून एकतीस मिनिटांनी राणीचा देहांत झाला किंवा द क्वीन डाईड किंवा लंडन ब्रिज डाऊन असं जाहीर झालं आणि जेव्हा हे सगळ्यांना कळालं तेव्हा त्याच्यावरती फार संमिश्र प्रतिक्रिया मी पाहिल्या इंटरनेटवरती किंवा मी जेव्हा इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती ही हे शेअर केलं अर्थात इट इज एंड ऑफ अँड इरा फॉर द युके किंवा एक खूप मोठी गोष्ट झाली खरं तर कारण गेली सात दशक जवळजवळ सत्तर वर्ष राणींनी हा देश यात म्हणजे चालवला म्हणण्यापेक्षा तिनीच ती नामधारी जरी आ, महत्वाची व्यक्ती होती तरी सुद्धा जवळजवळ सत्तर वर्ष ती राणी होती आणि एक बदलत्या काळातलं नेतृत्व होतं ते की डिजिटल काळामध्ये सुद्धा नव्वद वर्षातली एक आजी खूप कॉन्फिडेंटली उभी होती तेव्हा मला तिचं फार कौतुक वाटायचं किंवा तिच्यातला तो उत्साह पाहून मला खरंच ती राणी फार छान वाटायची किंवा ती आवडायची त्याच्यामुळे मला असं वाटलं की मला या विषयावरती नक्कीच व्हिडिओ बनवायचा आहे आणि अठरा सालापासून ती स्वतःसाठी फ्युनरल ऑर्गनाईज करत होती कारण राणीला स्वतःला माहिती होतं की ती थकलेली आहे आणि ती जाऊ शकते <स्ति> राणी ही स्वतः भयंकर आ, डेडिकेटेड तर होतीच आणि तिने सगळ्या महत्वाच्या जबाबदाऱ्या तर पार पाडल्याच पण जेव्हा राणीच्या राज्याची सत्तर वर्ष सेलिब्रेट करणारी जुबिली सेलिब्रेट केली गेली युके मध्ये जून मध्ये तेव्हा तिने खूप गोड व्हिडिओ बनवला होता पॅडिंग्टन बेअर सोबतचा तुम्ही जर पॅडिंग्टन बेअर मूवी पाहिली असेल तर तुम्हाला पॅडिंग्टन बेअर माहिती असेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक शेअर करते इतका गोड व्हिडिओ होता मला अगदी मनापासून असं वाटलं की ही राणी किती उत्साही आहे किती चैतन्य तिच्या आयुष्यात कारण नव्वद इतली ती बाई आणि इतक्या महत्वाच्या जबाबदारी तिच्या डोक्यावरती असतात त्यातनं वेळ काढून तिने पॅडिंग्टन बेअर बरोबर व्हिडिओ बनवला म्हणून मला तिचं फार कौतुक वाटलं होतं राजा किंवा राणी जातो तेव्हा युकेमध्ये काही प्रोटोकॉल्स आहेत ते फॉलो केले जातात बालमरुल कासल हा स्कॉटलंडमध्ये आहे आणि राणी स्कॉटलंडमध्ये गेली तेव्हा जर, जर राणी स्कॉटलंडमध्ये गेली तर त्याला ऑपरेशन युनिकॉर्न नावाचं एक ऑपरेशन असतं ते करावं लागतं म्हणजे ऑपरेशन म्हणजे कृती सांगते मी आणि जर राणी इंग्लंडमध्ये गेली असती तर ऑपरेशन लंडन ब्रिज असं अशी एक गोष्ट केली जाते तर ऑपरेशन म्हणजे काही क्रम असतो म्हणजे शास्त्र ज्याला म्हणतात तसं ह्यानंतर हे झालं पाहिजे असं ठरलेलं असतं मग ती स्कॉटलंडमध्ये बालमोरुल कासलमध्ये गेली तेव्हा ऑपरेशन युनिकॉन आधी एक्झिक्यूट केलं गेलं म्हणजे काही कृती असतात की एका विशिष्ट रस्तानेच राणीची पार्थिव आणलं जाईल त्यानंतर ते ट्रेननी लंडनला आणलं जाईल आणि जेव्हा ते लंडनला आणलं लंडन जाईल लंडन 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 तेव्हा पहिल्यांदी मग ऑपरेशन लंडन ब्रिज स्टार्ट ऑपरेशन लंडन ब्रिज म्हणजे जेव्हा ते लंडनला येतं तेव्हा ते पहिल्यांदी बकिंगम पॅलेसमध्ये ठेवलं जातं एक किंवा दोन दिवसासाठी मग ते पार्थिव परत बकिंगम पॅलेसमधून वेस्ट मिनिस्टर मध्ये चार दिवसांसाठी नेलं जातं आणि मग ते पार्थिव जेव्हा तिथे असतं वेस्ट मिनिस्टरमध्ये चार दिवसांसाठी तेव्हा ते पब्लिक साठी ओपन केलं जातं फॉर अंत्यदर्शन म्हणजे शेवटच्या दर्शनासाठी ते लोकां लोक जाऊन दर्शन घेऊ शकतात मग ते सगळं झाल्यानंतर राणीचं फ्युनरल होईल जे एकोणीस सप्टेंबरला होईल अर्थात त्या दिवशी मध्ये पब्लिक हॉलिडे आहे किंवा बँक हॉलिडे आहे म्हणजे टू गिव्ह रिस्पेक्ट नो बडी वुड वर्क अकरा सप्टेंबरला मला असं कळालं की भारतात देखील राष्ट्रीय दुखवटा दिन म्हणून असणार आहे ऑस्ट्रेलियामध्ये बावीस सप्टेंबरला अशी सुट्टी दिली गेलेली आहे राणी गेल्यामुळे कॅनडामध्ये एकोणीस सप्टेंबरला सुट्टी दिली गेलेली आहे तर हे सगळं मला वाटतं की अर्थात आता राजकारण पण आहे थोडंफार पण बऱ्याचशा लोकांना एक ती व्यक्ती म्हणून फार आवडायची असं मला वाटतं राणीचा जो मुलगा आहे चार्ल्स द थर्ड तो पुढचा राजा होईल आणि त्याचा राजाभिषेक मोस्ट लाइकली पुढच्या वर्षी होईल चार्ल्स द थर्ड हा पुढचा राजा असेल आणि त्याची जी बायको असते तिला क्वीन म्हणण्याऐवजी क्वीन कॉन्सर्ट असं म्हटलं जातं कारण शी इज द क्वीन बट शी डजंट हॅव एनी पॉवर सो शी इज क्वीन कॉन्सर्ट आणि मग हा जो चार्ल्स द थर्ड असेल त्याचा चेहरा आता पुढच्या युकेच्या नोटांवरती येईल म्हणजे सगळ्या वरती आधी राणीचा फोटो होता त्याऐवजी मग आता राजाचा फोटो येईल किंवा जे स्टॅम्प्स होते पोस्ट पाठवण्यासाठी पत्र पाठवण्यासाठी त्यावरती राणीचा फोटो असलेले स्टॅम्प्स यायचे ते आता राजाचा फोटो असलेले स्टॅम्प्स यायला सुरुवात होईल राणीचं फ्युनरल या नवीन राजाचा राज्याभिषेक आणि नोटा आणि स्टॅम्प्स बदलणं यामध्ये जवळजवळ बिलियन्स ऑफ पाऊंड खर्च होणार आहे आणि त्यामुळे बरीच लोक नाराज आहेत पण मला असं वाटतं की मी एकदा स्टॅटिस्टिक्स असाच अभ्यास केला होता जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी वाचलं होतं की युकेमध्ये राजघराणं असल्यामुळे किंवा कासल्स असल्यामुळे कौतुकाने का बरेच अमेरिकन्स किंवा बरेच इतर देशातली यूके युकेला व्हिजिट देतात आणि त्यामुळे बराच रेव्हेन्यू किंवा बरेच पैसे इथे म्हणजे उत्पन्न निर्माण होतं आणि म्हणून हा जो खर्च होतो तो खर्च वजा जाता देखील फायदा होतो आणि म्हणून इट मेक्स फायनान्शियल सेन्स असं एकूण मला वाटलं की कदाचित म्हणून हे राजघराणं वगैरे कॉन्सेप्ट अजून चालू आहे अर्थात त्याच्यावरती बऱ्याच लोकांना चीड आहे की अजूनही राजघराणं कशाला ठेवलंय वगैरे वगैरे पण डेफिनेटली मला असं वाटतं की या देशामध्ये काहीतरी आर्थिक फायदा असल्याशिवाय हे सगळं पाळलं जाईल असं मला वाटत नाही पण आ, हे सगळं झाल्यानंतर जो नवीन राजा असेल तो स्कॉटलंड आयर्लंड वेल्सच्या राजधान्यांना भेट देईल आणि मग लंडनला जाईल आणि मग तिथून पुढे राजाचं राज्य तर राणीनंतर किंग चार्ल्स थर्ड आल्यानंतर नोटा कशा वेगळ्या दिसतील किंवा Post, uh, जे जे आहे uh, uh, पोस्ट चे जे स्टॅम्प्स आहेत ते किंग चार्ल्स द थर्डचे पोस्टाचे स्टॅम्प्स कसे वेगळे दिसतील हे सगळं मी आपल्या चॅनलवरती नक्की दाखवत जाईन त्याचप्रमाणे गॉड सेव्ह द क्वीन हे uh, राष्ट्रगीत बदलून आता गॉड सेव्ह द किंग येणार आहे तर हे सगळे बदल झाल्यानंतर युकेमध्ये uh, आणखी इतर काही बदल जे झाले ते सगळं मी आपल्या चॅनलवरती सांगत जाईन होप uh, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ हा uh, थोडीफार माहिती देणारा व्हिडिओ म्हणून आवडला असेल चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये बाय